सातारा येथील एस टी कॅन्टीन यांच्या वतीने जे पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यांना तिथून पॉईंट सोडता येत नाहीत अशा सर्व कर्मचाऱ्यांना एस टी कॅन्टीनमार्फत आज नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे व्यक्ती इतरत्र राहतात त्यांना कुठलाही निवारा नाही आहे, त्यांना कुठल्याही अन्नपाण्याची सोय नाही आहे, अशा व्यक्तींना ते अन्न पुरवत आहेत. त्याचप्रमाणे नगरपालिकेचे कर्मचारी जे बंदोबस्ताच्या ठिकाणी थांबून आहेत, आपले काम करत आहेत, त्यांना नाश्त्याची सोय नाही, त्या ठिकाणी ते नाश्त्याची सोय करत आहेत. याबद्दल आम्ही एस टी कॅन्टीनचे आभार मानतो. नमस्कार. आज माननीय पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती झालेली आहे, तरी नागरिकांतून प्रतिसाद थोडासा कमी मिळतो आहे आणि त्याचा ताण पूर्णपणे पोलीस यंत्रणेवरती आलेला आहे. त्यामुळं पोलिसांची ड्युटी ही 24 तासांपेक्षा जास्त होत आहे. त्यामध्ये त्यांना अन्न पाणी मिळते नाही मिळते, प्रत्येकाची सोय होते अशातला भाग थोडासा कमी आहे, तरी पण ते अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. मग ही थोडी आम्ही गोष्ट बघून आम्ही आमच्या इंगळी ग्रुपतर्फे पोलीस बांधवांना सगळ्या साताऱ्यातल्या आम्ही आज अल्पोपहार दिलेला आहे. तरी सगळे नागरिकांना विनंती आहे, सगळ्या नागरिकांनी पोलीस यंत्रणेवरती ताण कमी यावा आणि आपलं जीवन सुखकर व्हावं, तुमच्या तब्येती नीट राहाव्यात यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या, योग्य वेळेत बाहेर पडा आणि पोलीस यंत्रणेचा ताण कमी करा. आज जिल्ह्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलेला असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनचा निर्णय झालेला आहे. त्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये काल भाजी मंडईत किंवा इतर ठिकाणी जे काही चौकोन आखले केले तर त्याचं पालन होताना आज दिसलं नाही, तर त्या याचं पालन करणं नागरिकांनी खूप गरजेचं आहे. भाजीपाला दूध हे मुबलक प्रमाणावरती आत्ता साताऱ्यामध्ये उपलब्ध आहे, पण लोक विनाकारण कोंडाळ करतात आहेत आणि तिथं गर्दी करून सगळ्या पोलीस यंत्रणेचा फज्जा उडवत आहेत. पोलीस यंत्रणा एवढी सहकार्य करते आहे सगळ्या याच्यासाठी, परंतु पोलीस यंत्रणेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला लोक अरेरावीची उत्तरं देतात आहेत, दमदाटीची भाषा करतात आहेत आणि त्यांना एवढा ताण येतो आहे आत्ता. ताणाच्या ह्याच्या ह्याच्यात त्यांचं जेवण नाश्ता बिट्टा हे सगळं तिथं तिथंच हे राहते. त्या लोकांना 12-12, 14-14 तासाच्या ड्युट्या आहेत. त्या 14-14 तासाच्या ड्युट्यांच्या ह्याच्यामध्ये ते अहोरात्र तिथं उभं राहून सेवा बजावतात आहेत. त्या यांच्या ह्याच्यासाठी इंगळे उद्योग समूहाच्या माध्यमातून आज नाश्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं, तो नाश्ता सगळ्यांना देण्यात आला.